मित्रांनो, जर पहिल्यांदाच तुम्ही आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून अशीच औषधांची व आरोग्यविषयक माहिती मिळत राहील. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फार्माडी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी हा जो फार्मसीमधील एक कोर्स आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर फार्माडी हा कोर्स काय आहे, 12वीनंतर त्याचा कालावधी किती आहे, बी फार्म नंतर तुम्ही याला कसा प्रवेश घेऊ शकता, फार्माडी केल्यानंतर करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष कर्ले. आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि जास्त वेळ न घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया. मित्रांनो, फार्माडी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी हा 2008 साली PCI कडून अप्रूव्हल भेटलेला कोर्स आहे. तर आता आपण बघूया की हा फार्माडी कोर्स का लॉन्च केला. हा कोर्स लॉन्च करण्यामागं मुख्य कारण हेच होतं की आपल्या इंडियामध्ये 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असा कुठलाही कोर्स नव्हता. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना बाहेरच्या देशामध्ये फार्मासिस्ट म्हणून करिअर करण्यासाठी जात असताना अडचणी येत होत्या. तर म्हणून त्यासाठी PCIने हा फार्माडी डॉक्टर ऑफ फार्मसी हा कोर्स लॉन्च केला. आता आपण बघूया की या कोर्सचा कालावधी किती आहे. जर तुम्ही 12वीनंतर या कोर्सला प्रवेश घेत असाल तर 5 वर्ष अकॅडेमिक्स आणि 1 वर्ष हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग असा 6 वर्षांचा हा कोर्स आहे. यासाठी तुम्ही CET ची परीक्षा दिलेली असणं गरजेचं आहे. आणि 12वीनंतर याची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती बी फार्मची प्रवेश प्रक्रिया जेव्हा सुरू होते त्या दरम्यानच DTE च्या वेबसाईटवरती प्रवेश प्रक्रिया सुरू होते. आता आपण बघूया की ज्यांचं बी फार्म झालेलं आहे ते सुद्धा ह्या फार्माडीला प्रवेश घेऊ शकतात. तर तो कशा पद्धतीने प्रवेश होतो, तर बी फार्म नंतर जर तुम्ही फार्माडी करत असाल तर त्याला पोस्ट बॅक्युलरेट फार्माडी असं संबोधलं जातं. तर ते फार्माडी याची प्रवेश प्रक्रिया कधी होते, तर याची प्रवेश प्रक्रिया ही बी फार्म नंतर एम फार्मची प्रवेश प्रक्रिया जेव्हा सुरू होते त्याच दरम्यान फार्माडीची ही प्रवेश प्रक्रिया सुरू होते. बी फार्म नंतर जर कोणाला फार्माडी करायची असेल, आता बघूया की बी फार्म नंतर जर तुम्हाला फार्माडी करायचं असेल तर त्याचा कालावधी किती असतो. जर तुम्ही बी फार्म नंतर फार्माडी करत असाल तर तुम्हाला एकूण 3 वर्ष द्यावी लागतील, ज्यामध्ये 2 वर्ष शैक्षणिक अकॅडमिक्स असतील आणि 1 वर्ष हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग असेल, इंटर्नशिप असेल हॉस्पिटलमध्ये. तर अशा पद्धतीनं बी फार्म नंतर तुम्हाला 3 वर्ष द्यावी लागतील फार्माडी डॉक्टर ऑफ फार्मसी हा कोर्स करण्यासाठी. आता मित्रांनो, आपण बघूया की डी फार्म बी फार्म यांच्यापेक्षा हा फार्माडी कसा वेगळा आहे. तर हा जो फार्माडी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी कोर्स आहे हा खूप पेशंट ओरिएंटेड कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला पेशंटची केअर, पेशंटमध्ये ड्रगची सेफ्टी, इफिकसी, ड्रग कशा पद्धतीने योग्यरित्या काम करतोय का, अशा सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. खूप पेशंट ओरिएंटेड हा कोर्स आहे. ज्या पद्धतीनं मेडिकल MBBSच्या स्टुडंटना राऊंड असतात हॉस्पिटलमध्ये, तशा पद्धतीनं फार्माडीला असताना तुम्हाला हॉस्पिटलमध्ये राऊंड्स असतील, पेशंटची केअर घेणं, या सगळ्या गोष्टींचा तिथं अभ्यास असणार आहे. तुम्हाला राऊंडला जावं लागेल, ड्रग सेफली इफेक्टिव्हली पेशंटवरती काम करताय का, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. डॉक्टर तसेच इतर हेल्थ केअर प्रोफेशनल यांच्याशी संवाद साधून तुम्हाला यावर सगळा अभ्यास करायचा असणार आहे. असा वेगळ्या पद्धतीचा हा कोर्स आहे. आता आपण बघूया की फार्माडीचे कॉलेजेस कोणकोणते आहेत महाराष्ट्रामध्ये. तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी औरंगाबाद, तसेच DY पाटील कॉलेज ऑफ फार्मसी पुणे, पुणे कॉलेज ऑफ फार्मसी या ठिकाणी फार्माडी हा कोर्स अवेलेबल आहे. तर आता आपण थोडक्यात बघूया की फी किती असेल. तर फी ही बदलत राहते, प्रायव्हेट कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज यानुसार बदलत राहते. साधारणपणे 1.5 लाख ते 4 लाखापर्यंत सुद्धा फी असू शकते काही कॉलेजची. त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजला थोडीफार फी कमी असते, पण प्रायव्हेट कॉलेजला याची फी जास्त आहे फार्माडीची. आता आपण बघूया की प्रवेश प्रक्रिया कशी होते. तर 12वीनंतर जर तुम्ही प्रवेश घेत असाल तर CET दिलेली आवश्यक आहे आणि याची प्रवेश प्रक्रिया DTE च्या वेबसाईटवरती होते. जेव्हा बी फार्मची प्रवेश प्रक्रिया सुरू होते तेव्हाच ही प्रवेश प्रक्रिया सुरू होते. आणि जर तुम्ही बी फार्म नंतर फार्माडी करत असाल तर त्याची प्रवेश प्रक्रिया सुद्धा DTE च्या वेबसाईटवरती होते. जेव्हा एम फार्मची प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्याच दरम्यान फार्माडीची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. मित्रांनो, आता आपण बघूया की फार्माडी नंतर करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध होतात. ज्या पद्धतीनं डी फार्म बी फार्म नंतर फार्मासिस्ट म्हणून लायसन्स भेटतं, फार्माडी नंतर सुद्धा तुम्हाला ते लायसन्स भेटतं,
पण फार्माडी हा डॉक्टर ऑफ फार्मसी अर्थात डॉक्टरेट लेवलचा कोर्स आहे, त्यामुळे यानंतर तुम्हाला जॉबच्या संधी, खास करून तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये फार्मसिस्ट म्हणून करिअर करण्यासाठी हा कोर्स डिझाईन केलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये फार्मसिस्ट म्हणून करिअर करायचं असेल तरच तुम्ही हा फार्माडी केलेलं चांगलं. आता आपल्या भारतामध्ये काही काही मोठमोठे हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल फार्मसिस्ट, क्लिनिकल ओरिएंटेड जिथं प्रॅक्टिस केली जाते अशा हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल फार्मसिस्ट म्हणून सुद्धा अपॉइंट केलं जातं. अशा पद्धतीची प्रॅक्टिस आपल्या इकडे जास्त प्रचलित झालेली नाही, पण हळूहळू होईल. पण आता तरी तुम्हाला जर बाहेरच्या देशामध्ये फार्मसिस्ट म्हणून करिअर करायचं असेल आणि क्लिनिकल फार्मसिस्ट, क्लिनिकल रिसर्च अशा पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्हाला करिअर करायचं असेल तरच तुम्ही फार्माडी करा. अन्यथा डी फार्म किंवा बी फार्म केलेलं चांगलं, बी फार्म करून नंतर तुम्ही एम फार्म सुद्धा करू शकता आणि त्यानंतर पीएचडी सुद्धा करू शकता. पण तुम्हाला फक्त क्लिनिकल फार्मसिस्ट म्हणून काम करायचं असेल, पेशंट ओरिएंटेड काम करायचं असेल, पेशंटची हेल्थ, पेशंटची केअर घेणं असेल, पेशंटमध्ये ड्रग सेफली इफेक्टिव्हली काम करतं का, अशा गोष्टींचं जर तुम्हाला काम करायचं असेल अशा गोष्टींमध्ये, तर तुम्ही फार्माडी केलेलं चांगलं, कारण हा कोर्स खास त्यासाठी डिझाईन केलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फार्माडी या कोर्सबद्दल सविस्तर माहिती घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच ज्या मित्रांचे 12वी सायन्स झालेलं आहे, ज्यांना फार्मसीमध्ये करिअर करायचं आहे, तसेच बी फार्म नंतर ज्यांना फार्माडी करायचं आहे, अशा मित्रांसह शेअर करा. तसेच जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूब वाहिनीवर आला असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच औषध आरोग्यविषयक तसेच फार्मसी करिअर संदर्भातील माहिती मायबोली मराठीमधून मिळत राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.